हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। सर्वांना माहिती आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हे चॅप्टर शिकतो आहे। यामध्ये जवळपास आपल्याला 15 टॉपिक कवर करायचे मित्रांनो। तर हे पहिलं जे मेमरी मॅप्स आहे आपलं, त्यामध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतं 10 टॉपिक आहे। पार्ट 1 9 होते ते आपण ऑलरेडी फिनिश केले आहे। पार्ट 2 आपण आता सुरू केलेला होता, त्याच्यामध्ये रेडिएशन हा पार्ट आहे, कारण चॅप्टरचे 2 पार्ट पडले। हा पहिला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन दुसरा पार्ट आहे। तर मित्रांनो, परफेक्टली ब्लॅक बॉडी हे पण आपण मागच्या वेळेस लर्न केलं, ओके। आणि आता आपण सुरू करणार आहे म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये फेरीज ब्लॅक बॉडी, व्हेन्स ब्लॅक बॉडी आणि कॅव्हिटी रेडिएटर हे पण होते। आता आपण सुरू करणार आहे इमिशन ऑफ हीट रेडिएशन आणि कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी। तर हा टॉपिक आपण जो सुरू करण्याच्या अगोदर काही कन्सेप्ट आपले क्लिअर असणं जरुरीचं आहे। असं कोणी नसेल तुमच्यापैकी जो चहा, दूध किंवा कॉफी पिलेला नाही आहे, तेगींपैकी एक वेस तरी पिलेले आहे। बऱ्याच जणांना आवडतं, चांगलं व्यसन आहे का वाईट आहे, दूध पिणं तरी वाईट नाही, ठीक आहे। तर आपण आता थोडंसं जी थिअरी अगोदर लर्न करूया काय काय असतं। सपोज आता हा तुमचा चहाचा कप आहे, कप बशी झाली पूर्ण आहे, यामध्ये चहा आहे, टी, कॉफी काय तुम्हाला आवडते ती गरम असली पाहिजे फक्त। आता याचं जे टेम्परेचर जर तुम्ही घेतलं तर जवळपास 55 डिग्री सेल्सिअस टू 60 डिग्री सेल्सिअसपर्यंत येईल, ओके। दिस इज द टेम्परेचर ऑफ सिस्टीम, याला म्हणतात सिस्टीम। आणि ह्या चहाच्या कपाच्या बाहेर जी आहे दॅट इज नोन ॲज सराउंडिंग। आता सराउंडिंगचं टेम्परेचर जे आहे ते सराउंडिंग म्हणजे आपल्या आजूबाजूचं हे कमी असणार आहे याच्यापेक्षा। उन्हाळ्यामध्ये गॅप यातला आणि यातला गॅप थोडा कमी असेल, पण थंडीच्या दिवसांमध्ये गॅप काय असेल, जास्त असेल, ओके। म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे। आता काय होतं, तुम्ही जर का थंडी आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, कूलर डेज आहे, थंडीचे दिवस आहे, कोल्ड डेज आहे, ओके। आता यामध्ये एक खास गोष्ट आहे की त्यावेळेस काय होईल, जर तुमच्या आईने तुम्हाला चहा बनवून दिली सकाळी सकाळी, तुम्ही तर बनवणार नाही, बनवून दिली। आता चहा बनवल्यानंतर थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही दुसरं काही काम करत बसले आणि चहा झाली तर फटक्यात थंड झालेली असेल, कारण बाहेरचं टेम्परेचर जे ते कमी आहे आणि याचं टेम्परेचर जे ते जास्त आहे, म्हणजे टी मायनस टी झिरो गॅप इज हाय। आणि हाय गॅप असल्यामुळे हीट लॉस जो आहे तो फास्ट होईल। ओके, टी मी टेम्परेचर ऑफ सिस्टीम म्हणलं आहे, टी झिरो टेम्परेचर ऑफ सराउंडिंग म्हणलं आहे। टेम्परेचर ऑफ सिस्टीम जास्त आहे म्हणून टी झिरो त्यातून सबस्ट्रॅक्ट केला, आणि टी मायनस टी झिरो हा काय टेम्परेचरचा गॅप आहे तो जास्त आहे, मग हीट लॉस फास्ट होईल, ओके। ही झाली गोष्ट। दुसरं हॉट डेज आहे, समर डेज आहे, तर बहुतांश इंडियाच्या शहरांमधलं, महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये फोर्टीच्या वरतीच टेम्परेचर असतं, 40 to 45। आता गॅप कमी झाला बघा, थंडीच्या दिवसांमध्ये 10-23 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, तेव्हा गॅप काय होता, जास्ती होता ह्या चहाच्या आणि ह्याच्यातला। आता गॅप कमी झाला तर हीट लॉस जो आहे ना तो काय होईल, कमी होईल, म्हणून चहा लवकर थंड होत नाही, इतका कधी विचार कोणी केलेला नाही। आंघोळीच्या पाण्याच्या संदर्भात पण तसंच घडतं, ओके। आता हे झालं आपलं सायन्स, ओके। पण प्रिव्हर्ट्स नावाच्या शास्त्रज्ञ होता, पेरी प्रिव्हर्ट्स,
यांनी 1792 साली एक थेरी प्रपोज केली आणि त्या थेरीचं नाव पडलं थेरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. ओके, लक्षात ठेवा, थेरीचं नाव पडलं थेरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. आणि थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट काय, ते सर्वात महत्त्वाची. की आता इथे मी बोलताना काय सांगितलं तुम्हाला की बाबा रे याची सर्व हीट जी ती सराउंडिंगला भेटते म्हणजे हीट लॉस होतो आहे, आणि कालांतराने हीट लॉस होणं म्हणजे टेम्परेचर कमी होणं आणि म्हणून चहा थंड होते. तसं नाही आहे, त्याच वेळेस ही सिस्टीम सराउंडिंग करूनसुद्धा हीट घेत असते. ओके, त्यावेळेस हीट ही सिस्टीम जी दिस इज सिस्टीम कर कसं आहे ते सिस्टीम ही सराउंडिंग दोघी मिळून बनतात युनिवर्स. म्हणजे तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूला जी सराउंडिंग आहे त्याच्याने पूर्ण युनिवर्स तयार होणार आहे. लक्षात ठेवा, त्याच्याने पूर्ण युनिवर्स तयार होणार आहे, तुम्ही आणि आजूबाजूची सराउंडिंग. ओके, तुमचे शरीर पण सिस्टीम आहे आणि तुमच्या आजूबाजूला जे पण असेल ते सर तुमच्यासाठी सराउंडिंग झालं आणि दोघी मिळून जे तयार होईल ते युनिवर्स तयार झालं. आता तुमच्या आजूबाजूला फक्त रूम किंवा घर नाही आहे तर पूर्ण ॲटमॉस्फिअर आहे अर्थचं, त्याच्या बाहेर पूर्ण सोलर सिस्टीम आहे, त्याच्या बाहेर पूर्ण युनिवर्स आहे. या सराउंडिंग मोठी आहे, तुम्ही आणि सराउंडिंग मिळून म्हणून त्याला युनिवर्स शब्द वापरतात. तर प्रिवोट्स काय सांगतो, नुसतं सिस्टीमपासून सराउंडिंगपर्यंत नाही जाणार, हीट जी आहे ना सिस्टीमपासून सराउंडिंगपर्यंत जाईल आणि सराउंडिंगपासून सिस्टीमपर्यंत जाईल. म्हणजे हीट वन वे नाही आहे, टू वे, म्हणजे हीट एक्सचेंज आहे. म्हणजे बरेचसे जे काही प्राध्यापक आहे मी बघितलं त्यांच्या जो एक नेचर आहे डॉमिनेशन नेचर्स, किंवा स्टुडंटला नाही काही येत मलाच येतं, तसं नाही आहे, तुम्हाला पण येतं, खूप येतं. मी तर ॲज अ प्राध्यापक म्हणून, ॲज अ लेक्चरर म्हणून मुलांकडून पण शिकत असतो. म्हणजे नॉलेज हे वन वे नाही आहे, तुमच्याकडून पण शिकायला मिळतं खूप, तुमच्या आईवडिलांना पण तुमच्याकडून शिकायला मिळतं. फक्त ते कबूल केलं तर तुम्हाला जास्त जे भारावून जाल तुम्ही, तुमच्याकडून काम नाही होणार म्हणून ते तसं कबूल नाही करत. ओके, म्हणजे तुमच्या आईवडिलांकडून तुम्हाला शिकायला मिळतं, तुम्हाला तुमच्याकडून आईवडिलांना शिकायला मिळतं. बघा, मोबाईलचं फंक्शन असेल, काही असेल, नॉलेज ट्रान्सफर तुमच्याकडून पण होत असतं. म्हणजे एक्सचेंज म्हणतात त्याला, एक्सचेंज म्हणजे दोघीकडून होणं आणि ट्रान्सफर म्हणजे फक्त एकाकडूनच, वन वे या टू वे. ओके, आता याचा अर्थ तुम्हाला जेवढा समजला असेल तेवढा तुम्हाला पुढचा टॉपिक समजणार आहे. ओके, आता अजून एक कन्सेप्ट आहे ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरचा. हे काय असतं, आता झिरो डिग्री सेल्सिअस हे झिरो टेम्परेचर नाही आहे, हे 273 केल्विन टेम्परेचर आहे. जे -273 केल्विन जर तुम्ही घेतलं, बघा झिरो म्हणजे 273 केल्विन आहे, कारण केल्विनमध्ये कन्वर्शन करायचं असेल तर डिग्री सेल्सिअसला 273 मिळवलं जातं. ओके, म्हणजे बघा झिरो म्हणजे ॲक्च्युअली 273 केल्विन केलं तर 273 केल्विन आहे. ओके, आणि झिरोमधून -273 केले तर जे पण टेम्परेचर येईल -270.03 केल्विन टेम्परेचर येईल, याला म्हणतात ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. तर ह्या टेम्परेचरला काय होतं ते तुम्हाला, वस्तूनं ऑब्जेक्ट एनी ऑब्जेक्ट झिरो डिग्री सेल्सिअसपासून तो वरती वरच्या कोणत्या टेम्परेचरला कंटिन्युअस त्याच्यामध्ये थर्मल व्हायब्रेशन सुरू असतात, झिरो डिग्री सेल्सिअसला पण ते सापडतील. ओके,
तर जेवढं टेम्परेचर जास्त तेवढे त्या ऑब्जेक्टमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत थर्मल व्हायब्रेशनमध्ये जास्त असतात, म्हणून त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर जास्त असतं. जसं जसं तुम्ही हे टेम्परेचर -273 केल्विन पर्यंत आणाल, तर त्यावेळेस हे जे काही व्हायब्रेशन आहे ते झिरो जातात, हे टेम्परेचर झिरो येतं, 0 degree Kelvin येतं. ओके, -273. ओके, म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरची सुरुवातीला तुम्हाला कन्सेप्ट समजणं जरुरीचं होतं की ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर काय असतं, की ॲब्सोल्यूट झिरो इज द लोवेस्ट लिमिट ऑफ द थर्मोडायनॅमिक टेम्परेचर स्केल स्टेट ॲट विच द देअर इज अ नो व्हायब्रेशन. ओके, त्याच्या वेळेस काय असेल, नो व्हायब्रेशन असेल. मग आता शास्त्रज्ञांचं काय म्हणणं आहे की कोणत्या टेम्परेचरला ॲब्सोल्यूट 0 degree Celsius टेम्परेचर सोडून बॉडी हीट काय करत असते, रॅडिएट करत असते. म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर तर इतकं आहे 10-20 degree Celsius, मग तर ते ॲब्सोल्यूट झिरोपेक्षा कितीतरी जास्त आहे, म्हणून ते सुद्धा हीट रॅडिएट करेल. फक्त एक प्रॉब्लेम असा आहे, याचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे हा हीट जास्ती रॅडिएट करतो आहे, म्हणजे हा लॉस जास्ती करतो आहे. त्याला इकडून एनर्जी भेटते पण भेटणारी एनर्जी कमी आहे आणि खर्च होणारी जास्त आहे. जसं तुमच्या घरी कमी पैशाचं इन्कम आहे, ओके, आणि तुम्ही जास्त खर्च करताय, ओके, आणि तुम्ही जास्ती खर्च करताय, तर लॉसमध्ये चालेल सर्वी फॅमिलीचं इन्कम. म्हणून इन्कमपेक्षा एक्सपेंडिचर जास्ती नको. मग हा हीट काय करतो आहे, जास्ती लॉस करतो आहे आणि गेनिंग कमी, म्हणून टेम्परेचर कमी होतं आहे. लक्ष द्या, टेम्परेचर कमी होणं हे काय असतं तर प्रिवोट सांगतो, त्याला भेटते एनर्जी परंतु लॉस जास्त आहे. ओके, आणि एनर्जी जर जास्ती भेटली, ओके, तर त्याचं टेम्परेचर वाढेल. बस हा कन्सेप्ट तुम्ही समजून घेतला का, तुम्हाला इमिशन ऑफ हीट रेडिएशन आणि प्रिवोट थेरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट समजलीच समजायचं. इन 1792 पेरी प्रिवोट पब्लिश अ थेरी ऑफ रेडिएशन नोन एज थेरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. 1792 त्यांनी ती हीट थेरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट प्रपोज केली होती रेडिएशनच्या बद्दल. आणि ही थेरी काय, आता हे आपण फक्त शब्दशः प्रत्येक गोष्ट बघणार आहे. अकॉर्डिंग टू दिस थेरी ऑफ हीट एक्सचेंज, कारण एक्सचेंज ते पण सांगितलं तुम्हाला, एक्सचेंज म्हणजे काय, एव्हरी बॉडी एक्सचेंज हीट विथ इट सराउंडिंग. एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरपेक्षा ती काय करेल, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर सोडून सर्व टेम्परेचरला ती काय करत असेल, हीट रेडिएट करत असेल. एव्हरी बॉडी एक्सचेंज हीट विथ इट सराउंडिंग एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर अबव 0 degree Kelvin रेडिएट्स थर्मल एनर्जी अँड ॲट द सेम टाईम द ॲब्झॉर्ब रेडिएशन रिसिव्ह्स फ्रॉम द व्हॉट सराउंडिंग. तुम्हाला सांगितलं सराउंडिंगपासून काय करेल, रेडिएशन ॲब्झॉर्ब करेल. हॉटर बॉडी, दिस इज द हॉटर बॉडी, रेडिएट्स ॲट हायर रेट दॅन द कूलर बॉडीज, कारण ही जास्ती रेडिएट करेल कूलर बॉडीपेक्षा. इथे जर का तुम्ही दुसरी बॉडी ठेवली, ग्लास ठेवला, पाण्याचा ग्लास, तर त्याला टेम्परेचर रूमचं टेम्परेचर असेल, तर ते कूलर बॉडी झाली, ओके, ती काय करेल, ती कमी हीट रेडिएट करेल. आता जसं लाईट कलर बॉडीज, लाईट कलर म्हणजे काय, फिक्का कलरवाले वस्तू ज्या असतील रिफ्लेक्ट मोस्ट ऑफ द व्हिजिबल रेडिएशन, व्हेअर एज डार्क कलर बॉडी ॲब्झॉर्ब मोस्ट ऑफ द इन्सिडंट व्हिजिबल रेडिएशन. लाईट बॉडी असतील, तुम्ही उन्हाळ्यामध्ये फिक्कट रंगाचे किंवा पांढरे कपडे घालतात, कारण आलेली उष्णता जी ना तुमच्या कपड्यांपासून परावर्तित होऊन तुमच्या शरीरापर्यंत यायला नको, मग गरमी कमी वाटेल. तुम्ही उन्हाळ्यामध्ये गरम कपडे घातले तर हीट ॲब्झॉर्ब करून गेलं, तुमच्या बॉडीला अजून जास्तीची हीट होईल आणि जास्तीची गरम तुम्हाला होईल. म्हणून लाईट कलर बॉडी इज रिफ्लेक्ट मोस्ट ऑफ द व्हिजिबल रेडिएशन, व्हेअर एज डार्क कलर बॉडी ॲब्झॉर्ब मोस्ट ऑफ द इन्सिडंट व्हिजिबल रेडिएशन. म्हणून उन्हाळ्यामध्ये तुम्ही
फिक्कट रंगाचे कपडे घालतात. आता तुम्ही वापरतात की नाही काय माहिती टेक्निक, ब्लॅक कपडे आणि ब्लॅक शेड असणारे सगळे, ब्लॅक म्हणजे पूर्ण काळा आणि डार्क ब्ल्यू पण असेल तर ब्लॅकसारखं काम करेल तो. ओके, म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही हलक्या जे काही असतील हलक्या रंगाचे म्हणजे काय फिक्कट किंवा व्हाईट कपडे जर घातलं तर तुम्हाला फ्रेश वाटेल. आणि थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला उलटी क्रिया करावं लागेल, काय तुम्हाला डार्क कपडे घ्यावं लागतील कारण तुमच्या शरीरातली हीट बाहेर जायला नको. ओके, लक्षात ठेवा. वी नो दॅट ॲव्हरेज ट्रान्समेशनल कायनेटिक एनर्जी डिटरमाइन्स द टेम्परेचर ऑफ द बॉडी. ॲव्हरेज ट्रान्सलेशनल टेम्परेचर ऑफ द बॉडी ॲब्झॉर्ब रेडिएशन देअर फॉर कॉज राईज इन टेम्परेचर ऑफ द बॉडी. ॲब्झॉर्ब रेडिएशन असेल कॉज द राईज इन टेम्परेचर ऑफ द बॉडी. मीन्स इफ बॉडी ॲब्झॉर्ब हीट देन देअर इज अ व्हॉट इन्क्रीज इन ॲव्हरेज ट्रान्सनॅशनल कायनेटिक एनर्जी. ॲब्झॉर्ब हीट केले तर ट्रान्सनॅशनल कायनेटिक एनर्जी त्याची वाढेल आणि ती वाढली का टेम्परेचर वाढेल, कारण ॲव्हरेज ट्रान्सनॅशनल कायनेटिक एनर्जी डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ द बॉडी. ॲब्झॉर्ब हीट केली का ती वाढेल आणि म्हणून टेम्परेचर वाढेल. द बॉडी इट सेल्फ ऑल्सो रेडिएट्स. ओके, देअर फॉर इट्स एनर्जी डिक्रीजेस कॉजिंग लोअरिंग. द बॉडी इट सेल्फ ऑल्सो रेडिएट. जर ती स्वतःच एनर्जी रेडिएट करत असेल तर इट्स एनर्जी डिक्रीजेस कॉजिंग लोअर टेम्परेचर. ओके, द बॉडी इट्स सेल्फ ऑल्सो रेडिएट्स देअर फॉर इट्स एनर्जी डिक्रीजेस कॉजिंग लोअर ऑफ टेम्परेचर. बघा, ठीक आहे, म्हणजे हीट जर का त्यांनी ट्रान्सफर केली तर टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल. ही बॉडी रेडिएट्स मोर दॅन इट्स ॲब्झॉर्ब, सांगितलं इथे इट्स रेडिएट मोर दॅन इट ॲब्झॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग. इट टेम्परेचर डिक्रीजेस अँड व्हाईस वर्सा. म्हणजे काय, म्हणजे जर का त्यांनी एनर्जी रेडिएट केली ओके इट ॲब्झॉर्ब टेम्परेचर रेडिएट्स केली तर इट मोर दॅन इट्स ॲब्झॉर्ब, ज्यांनी जेवढं जास्त एनर्जी ॲब्झॉर्ब केली त्याच्यापेक्षा रेडिएट्स केली तर त्याचं टेम्परेचर जे काय होईल डिक्रीजेस. लक्षात ठेवा, ॲब्झॉर्ब करण्यापेक्षा मी तुला सांगितलं बघा इन्कमपेक्षा एक्सपेंडिचर जास्त आहे, तो काय करेल टेम्परेचर डिक्रीज होईल. आणि व्हाईस वर्सा म्हणजे काय, इ बॉडी रेडिएट्स लेट्स दॅन इट्स ॲब्झॉर्ब टेम्परेचर इन्क्रीजेस. म्हणजे दुसरं वाक्य लिहायची गरज नाही, कमी खर्च आहे आणि जास्त इन्कम आहे तर वाढणार आहे, तुमची सेविंग वाढणार आहे. सेम टाईपमध्ये मी अगोदरच सांगितलं होतं, ज्याला हे माझं एक्झाम्पल समजलं त्याला प्रिव्होट्स थिअरी ऑफ हिडेक्शन समजेल, अन्यथा समजणार नाही. आता एक गोष्ट आहे, तुमच्याजवळ जेवढे पैसे आहे तेवढेच तुम्ही खर्च करताय, तो नो लॉस नो प्रॉफिट. म्हणजे जेवढं इन्कम आहे तेवढंच एक्सपेंडिचर आहे, काहीच फरक पडणार नाही. म्हणजे जेवढं ॲब्झॉर्ब हीट करताय तेवढीच हीट तुम्ही काय करताय, इमिट करताय. वेन द रेट ऑफ ॲब्झॉर्शन्स ऑफ रेडिएशन इज सेम ॲज अ रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन द टेम्परेचर ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट अँड द बॉडी इज सेड टू बी व्हॉट थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे जेवढी हीट ही बॉडी रेडिएट करेल तेवढीच ॲब्झॉर्ब करते, मग चेंजेस होणार नाही. मग रूम टेम्परेचर काय म्हणतात, हीच तर महत्त्वाची गोष्ट आहे. रूम टेम्परेचरला काय, तुम्ही जर रूम टेम्परेचरमध्ये एक पाण्याचा ग्लास भरून ठेवला तर त्याचं टेम्परेचर बाहेरच्या सराउंडिंग इतकं, याचा अर्थ काय की त्या ग्लासमध्ये जे काही पाणी त्याचं टेम्परेचर ओके ग्लास आहे त्याच्यात तुम्ही वॉटर जे फिल केलेलं आहे, आता याचं टेम्परेचर कंटिन्युअस सेम असेल कारण एनी लॉस केलेला सराउंडिंगमधून
परत तो ॲब्झॉर्ब करत आहे. म्हणजे टेम्परेचर सेम काय, तर टेम्परेचर सेम आहे म्हणजे बदल नाही होत असं नाही, हीट एक्सचेंज सुरूच आहे. तो हीट लॉस करतो आहे हे वॉटर, त्याच वेळेस हीट ॲब्झॉर्ब पण करतो आहे, म्हणजे थर्मल इक्विलिब्रियममध्ये तो आहे. म्हणून तो काय थर्मल इक्विलिब्रियममध्ये. विथ द सराउंडिंग थर्मल इक्विलिब्रियममध्ये असल्यामुळे त्याचं टेम्परेचर कसं सेम आहे. म्हणजे बघून घ्या, वेन रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन इज सेम रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन, द टेम्परेचर ऑफ बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट अँड द बॉडी सेड टू बी इन व्हॉट थर्मल इक्विलिब्रियम टू इट सराउंडिंग. म्हणजे लॉस पण आणि ॲब्झॉर्ब पण सेम आहे, म्हणून टेम्परेचर वाढत नाही, म्हणून इक्विलिब्रियम अवस्था त्याला म्हणतात. म्हणजे पाण्याचं ग्लासमध्ये जे काही पाणी आहे त्याचं टेम्परेचर सेम येतं असं नाही, तो हीट एक्सचेंज नाही करत, तो करतो आहे पण लॉस केलेला आणि ॲब्झॉर्ब केलेला त्याचा काय आहे सेम आहे. ओके फ्रेंड्स, आता ही थोडंसं थेरॉटिकल पार्ट आहे पण तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. ॲट द टेम्परेचर लोअर दॅन 800 800 कमी डिग्री सेल्सिअसचं तापमान असेल वस्तूचं, द थर्मल रेडिएशन करस्पॉन्डन्स टू वेवलेंथ लॉंगर दॅन दोज ऑफ व्हिजिबल लाईट अँड इज नॉट व्हिजिएबल. म्हणजे बघा आता काय, जर 800 कमी तापमानाची वस्तू आहे तर त्याचे जे थर्मल रेडिएशन जे असतील, कारण रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. ओके, आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जे आहे ना त्याची वेवलेंथ लॉंगर दॅन दोज ऑफ व्हिजिएबल लाईट, व्हिजिएबल लाईटपेक्षा त्याची वेवलेंथ काय होऊन जाते जास्त होऊन जाते. म्हणून 800 तापमानाच्या खाली जी वस्तू तापत असेल ना तर ते आपल्याला व्हिजिएबल नसतं, म्हणजे नॉट व्हिजिएबल असतं ते. परंतु 800 वरती जर गेलं, इफ इट विल बी ग्रेटर दॅन व्हॉट 800 ते वरती गेलं फॉर टेम्परेचर किंवा 800 असेल, अ पार्ट ऑफ एनर्जी इमिटेड इज व्हिजिएबल रेंज अँड बॉडी अपिअर रेड्स. म्हणून आपल्याला तापलेलं दिसेल, पण लोखंड जर तापवलेलं पाहिलं असेल तुम्ही, तिथे जाऊन तर पाहणं शक्य नाही, पण टी व्ही वगैरेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ती बॉडी अपियर्स टू बी रेड येईल आपल्याला, कारण 800 हवी. आणि 800 वरती काय घडून येईल, 800 वरती म्हणजे 3000°C. ॲट टेम्परेचर 3000°C इट टूक व्हाईट हॉट, फाइंड आउट दिस, इट लुक व्हाईट हॉट, इट्स लुक व्हाईट हॉट अँड द फिलॅमेंट ऑफ टंगस्टन लॅम्प अपियर्स व्हाईट हॉट ॲज इट्स टेम्परेचर इज वॉट अराउंड 3000°C. बघा आता कसं एक्सप्लेनेशन आहे, 800 खाली तुम्हाला वस्तू तापली तरी दिसणार नाही, कारण ती व्हिजिएबलपेक्षा लॉंगर वेवलेंथची असते, म्हणजे नॉट व्हिजिबल असते. 800 बरोबर रेड दिसेल, 800 खाली जर वस्तू असेल तुम्हाला चटका लागून जातो. भांडं तापलेलं आहे, दुधाचं भांडं, तुम्ही आरामात उचलून घेता, रेड वगैरे काही दिसत नाही ते, चांगलाच चटका लागतो मग. पण 800 असेल तापलेलं तर ती वस्तू, तो ती जी काही त्याच्यातून रेडिएशन निघत आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची रेडिएशन, व्हिजिएबल लाईट म्हणजे आपण जो प्रकाश बघतो त्या प्रकाशाच्या वेवलेंथच्या जवळपास येतात, म्हणून ती रेड वस्तू असेल तर कोणी जाणार नाही. तप तप तापलेली आसारी चांगली लाल बडक कोणी जाईल का त्याला हात लावायला, नाही. भांडारी दिसत तुमच्या गॅसवरचं तापलेलं तुम्हाला, फटक्यात चटका बसून जातो तुम्हाला, कारण तो हीट रेडिएट करतो आहे, पण ती हीट रेडिएट झालेली आहे, त्याची वेवलेंथ काय आहे लॉंगर दॅन दोज ऑफ व्हिजिएबल लाईट, कारण व्हिजिएबल लाईटची एक वेवलेंथ आहे, ती पण व्हिजिएबल लाईटसुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट आहे. म्हणून तुम्ही तप्ता भांडं उचलून घेतात आणि नंतर मात्र लाल लाल होतं ते दिसतं सर्वांना, कारण आरवाय मारून उठता तुम्हाला, तिथे वेवलेंथचा संबंध नाही. परंतु तुम्ही मोठ्याने बॉम्ब मारून उठाल, चटका लागला, हे भांडं गरम होतं, कोणी सांगितलं नाही. ओके, पण 800°C तापवलं असतं तर ते लाल झालं असतं, त्याला कोणी हात लावला नसता. तसं 3000°C केलं तर ते व्हाईट हॉट दिसेल, व्हाईट हॉट,
ओला लक्षात, म्हणजे फिलॅमेंट जो आहे त्या फिलॅमेंटला तुम्ही तापवल्यानंतर सो फिलॅमेंटचे जी लॅम्प तो ॲपियर्स व्हाईट हॉट. All the body radiates electromagnetic radiation when their temperature is सर्व्या बॉडीज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन करतील वेन द टेम्परेचर इज कंडिशन अबाउ द व्हॉट ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. मला अगोदरच सांगितलं की सर्व्याच्या सर्व्या ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे झिरोपेक्षा मायनस त्याच्या पण खाली, झिरो डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन, आणि याच्या पण मायनस 273 खाली गेलं का ॲब्सोल्यूट झिरो भेटेल. त्याच्यावरती कोणती पण वस्तू असेल तर ती वस्तू काय करेल, रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय अ बॉडी डिपेंड्स ऑन कशा कशावर अवलंबून असेल रेडिएटेड हीट. ओके, पहिली ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचरवर अवलंबून असेल. दुसरं, नेचर ऑफ द बॉडी मटेरियल, बॉडीचं मटेरियल कसं आहे त्याच्यावर अवलंबून असेल. ओके, आणि सरफेस कसा आहे, स्मूथ सरफेस आहे का रफ सरफेस आहे त्याच्यावर अवलंबून असेल. सरफेस एरिया ऑफ बॉडी जास्त सरफेस एरिया आहे का कमी सरफेस एरिया आहे. द टाईम ड्युरेशन फॉर विच बॉडी इमिट द रेडिएशन, किती वेळेपर्यंत टाईम ड्युरेशन, किती वेळापर्यंत रेडिएशन सुरू आहे याच्यावर अवलंबून असेल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी. म्हणजे वस्तूनी किती हीट रेडिएट केली, ओके, म्हणजे ह्या चहाने किती हीट रेडिएट केली, तर पहिलं असेल त्याच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरवर टीवर, दुसरं नेचर ऑफ द बॉडी अँड सरफेस एरिया कप कसा आहे याच्यावर अवलंबून असेल, मोठा असेल लवकर जास्त पटापट हीट हे करेल तो. अजून कोणत्या मटेरियलचा बनला आहे ते, सरफेस एरिया मोठा कप असेल तर लवकर थंड होऊन जाईल कारण मोर सरफेस एरिया असेल, आणि टाईम ड्युरेशन जास्त वेळ असेल तर पटापट तो काय करेल हीट रेडिएट करेल. ओके, म्हणजे दिस इज गरम चाय की प्याली ही किती महत्त्वाची आहे ते तुम्हाला माहिती आहे. एवढ्याशा फक्त एवढ्याशा फिगरवरून आपण काय समजून घेतलं, पूर्ण प्रीवर्ड्स एक्सचेंज थेअरी आपल्याला भेटून गेली डायरेक्ट. म्हणून हा कप एकदम महत्त्वाचा आहे आपला. ओके, म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी डिपेंड्स ऑन दिस ऑल फोर फॅक्टर्स. आता आहे ना पॉवर शब्द आला ना, पॉवर म्हणजे शक्ती, पण कोणती शक्ती, एमेसिव पॉवर. एमेसिव पॉवर आता ही एखाद्या वस्तूची ॲबिलिटी हीट एमिट करायची ती कशी, कोणत्या फिजिकल क्वांटिटी दाखवली जाईल, ती दाखवली जाईल एमेसिव पॉवरने. लक्षात ठेवा, त्याच्यासाठी फॉर्म्युला पण असेल, त्याच्यासाठी डेफिनेशनसुद्धा असेल. त्याच्यासाठी SI युनिट पण असेल कारण ती फिजिकल क्वांटिटी. म्हणजे आता तुम्ही ह्या सर्व वस्तूंबद्दल माहिती घेतली, ओके,
प्रत्येक वस्तूची एक प्रॉपर्टी असेल की विशिष्ट टेम्परेचरला ती किती हीट रेडिएट करते, ती प्रॉपर्टी जी आहे त्याची त्याची ती कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती इमेसिव पॉवरने मेजर केली जाईल. ओके, म्हणजे आता तुम्ही जर नीट बघितलं तर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी डिपेंड्स अपॉन दिस फोर फॅक्टर. म्हणजे एक टीवर अवलंबून आहे, एक सर्फेस एरियावर अवलंबून आहे, टेम्परेचरवर अवलंबून होता, एक कशावर होता, टाईमवर अवलंबून होता. ओके, नेचर ऑफ बॉडी मटेरियलवर अवलंबून होता. मग आता इमेसिव पॉवर कशावर अवलंबून आहे त्याच्यावरून इमेसिव पॉवर फिजिकल क्वांटिटी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. तर काय आहे ते बघूया. तर इमेसिव पॉवर और रेडियंट पॉवर, इमेसिव पॉवर और रेडियंट पॉवर एकच आहे. ऑफ द बॉडी ॲट अ गिव्हन टेम्परेचर इज डिफाईन्ड ॲज अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया, पर युनिट टाइम, ओके, झालं वर्ड मध्ये. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड आपण कॉल करू क्यू, म्हणजे क्यू क्यू ही अमाऊंट ऑफ हीट रेडिएट केली. एरियाला आपण कॉल करू ए आणि टाइमला टी करू. तुम्हाला आर हा जो काही होता इमेसिव पॉवर तो आर इथे भेटून गेला आणि तो म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड. रेडिएटेड हीट जी आहे ती क्यू आहे आणि एरिया जो आहे तो ए आणि टाइम जो आहे तो टीने घेतला आपण. ओके, म्हणजे इमेसिव पॉवरचा फॉर्म्युला म्हणजे रेडियंट पॉवरचा फॉर्म्युला फ्रेंड्स तुमच्याजवळ आला आणि तो म्हणजे काय, आर इज इक्वल टू क्यू अपॉन ए अपॉन क्यू अपॉन ए आणि क्यू अपॉन टी. ओके, दोघे अपॉनला क्यूला म्हणजे क्यू अपॉन ए टी आलं ते. मग आता इमेसिव पॉवर अशी फिजिकल क्वांटिटी झाली ती दाखवते की अमाऊंट ऑफ हीट किती रेडिएट केली, किती एरिया होता आणि किती वेळामध्ये रेडिएट केली याचं रिलेशन जे दाखवतं आहे ती झाली इमेसिव पॉवर. ओके, आता याचं काम आहे, तुम्हाला जर का याचं युनिट काढायचं असेल तर ही हीट आहे, हीट कशात पोचतो आपण जूलमध्ये, एरिया कशात मोजतो आपण मीटर स्क्वेअरमध्ये, टाईम कशात मोजतो सेकंडमध्ये, म्हणजे जूल हा मीटर स्क्वेअरवरती येऊन जाईल, मायनस टू होऊन जाईल आणि एस रेस टू मायनस प्लस वन होता तिथे गेल्यावर काय होईल, मायनस वन होईल. आणि फ्रेंड्स याच्यावरून गोष्ट लक्षात आली, एस आय युनिट ऑफ इमेसिव पॉवर बघा मी ते काढून दिलं, ते हे युनिट आलं. ओके, एस आय युनिट ऑफ इमेसिव पॉवर इज जूल मीटर, एस टू मायनस वन मायनस टू एस एस टू मायनस वन. और दुसरं त्याचं रूप आहे ते काय, डब्ल्यू पर मीटर स्क्वेअर, म्हणजे वॅट पर मीटर स्क्वेअर. आर यू गेटिंग फ्रेंड्स, दिस इज द वॉट एस आय युनिट ऑफ इमेसिव पॉवर. इमेसिव पॉवर काय, फिजिकल क्वांटिटी, जी फिजिकल क्वांटिटी बॉडीची रेडिएशन, रेडिएटेड हीट पर युनिट एरिया पर युनिट टाईम. आता हे काय असतं, पर युनिट एरिया हा जो पूर्ण एरिया आहे तर तिच्यातला सर्व एक युनिट एरिया घ्यायचा छोटासा, आणि पर युनिट टाईम म्हणजे टाईमचं युनिट काय, सेकंड. ओके, म्हणजे इमेसिव पॉवर हे फिजिकल क्वांटिटीचा तुम्ही ते काय केला, पूर्ण स्टडी करून टाकला. ओके, आता त्याचं डायमेन्शन पण बघून घेऊ आपण, त्याचं डायमेन्शन काय येतं. आता मी ते डायमेन्शन काढून नाही देणार, डायमेन्शन डायरेक्ट तुम्हाला सांगणार, तुमचं काम आहे ते डायमेन्शन काय करायचं लक्षात ठेवायचं. म्हणजे इमेसिव पॉवर या फिजिकल क्वांटिटीची पूर्णची पूर्ण कुंडली तुमच्याकडे आली, डेफिनेशन तुमच्याजवळ आली. ओके, डेफिनेशन तुमच्याजवळ आली, फॉर्म्युला आला तुमच्याजवळ, एस आय युनिट आलं आणि आता डायमेन्शन. डायमेन्शन इज व्हॉट, एल झिरो एम रेस टू वन टी रेस टू मायनस थ्री. दिस इज द डायमेन्शन ऑफ व्हॉट,
इमिसिव पॉवर. चारही गोष्टींमध्ये तुमच्याजवळ इमिसिव पॉवर येऊन गेली. आता आपण जाणार आहे पुढे, कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑर इमिसिविटी. ओके, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला लॉजिकली हेल्प करणारा टॉपिक आहे. कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिविटी ऑफ अ गिवन सरफेस इज द रेशियो ऑफ इमिसिव पावर ऑफ द सरफेस ऑफ सरफेस टू द इमिसिव पावर आर बी ऑफ अ हॉट परफेक्टली ब्लॅक सरफेस ॲट द सेम टेम्परेचर. हे काय आता हे समजेल केव्हा, समजून सांगितल्यावर. ओके ओके, पूर्वी ना पर्सेंटेजवरून ॲडमिशन व्हायचे, आता पर्सेंटाईलवरून होतात. तुम्हाला आउट ऑफ 100 किती परसेंटेज मिळाले तसं न करता परसेंटाईल काय असतं. ओके, एक्झामला टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती बसले आणि त्यामध्ये तुमची रँक किती आणि मल्टिप्लाय बाय 100 करायचा. सपोज 10,000 स्टुडंट एक्झामला बसले आणि तुमचा तुम्ही 9,000 मुलांना काय केलं, मागे टाकलं. हां बघा वाक्य, म्हणजे तुमचा 1,000वा नंबर आहे पण तुम्ही ना म्हणजे 10,000 पैकी 9,000 मुलांना मागे टाकलं. इनटू 100 20 गेले. ओके, हे 2 पण गेले, 90% आलं तुमचं, म्हणजे तुमच्या मागे 10% लोक आहेत. ओके, तुमच्या पुढे 10% लोक आहेत, तुम्ही 90% लोकांना काय केलेलं आहे, मागे टाकलेलं आहे, म्हणजे 90% आहे तुमच्या आले. मित्रांनो, टॉपर जो आहे ना, टॉपर त्याच्याशी तुलना केली जाते. तुमच्या घरातले सांगतील तुला 80% मार्क्स मिळाले, शांत बैस, जास्ती उडू नको, पेपरमध्ये बघ मुलांना 99.99 भेटले. कम्पॅरिझन तुमची 6 इयरची झाली. आता इमिशनचे कम्पॅरिझन करायचे असेल तर ब्लॅक बॉडी बॉडीचं इमिशन सगळ्यात जास्त असतं, कारण ॲब्झॉर्प्शन जास्त आहे, ए आणि ई इक्वल असतो. तुम्ही केव्हा पण कम्पॅरिझन कराल, कारण इमिसिव्ह पॉवर जी ना साध्या बॉडीची, ही साधी बॉडी आणि ब्लॅक बॉडी, ही ऑर्डिनरी बॉडी, हिची इमिसिव्ह पॉवर आर असेल, हिची इमिसिव्ह पॉवर आर बी असेल. म्हणजे ह्या तुमचे मार्क 80-99 कम्पेअर होत आहे, 80/90. इमिसिव्ह पॉवर जी ऑर्डिनरी बॉडीची ब्लॅक बॉडीपेक्षा कमीच असेल, म्हणजे R/RB केला तर तुम्हाला इमिसिव्ह पॉवर भेटेल. ओके, आता तुम्हाला डेफिनेशन काय, कोएफिशिएंट ऑफ इमिशन म्हणजे DC और इमिसिव्हिटी, त्यालाच इमिसिव्हिटी म्हणतात, ऑफ अ गिवन सरफेस म्हणजे दिलेल्या वस्तूचा, इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर आर ऑफ द सरफेस, दिस सरफेस आर, टू द इमिसिव पॉवर ऑफ वॉट, ब्लॅक ब्लॅक सरफेस ॲट द सेम टेम्परेचर, त्याच तापमानाला. ओके फ्रेंड्स, ॲट द सेम टेम्परेचर, त्याच तापमानाला. ओके, अशा प्रकारे ही इमिसिव्हिटी असते. पण आता एक सांगा, मी ब्लॅक बॉडीची ब्लॅक बॉडीशीच तुलना करतो आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू जी ब्लॅक बॉडीसाठी किती येईल, फॉर ब्लॅक बॉडी RBच येईल. बघा आता, म्हणजे ब्लॅक बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर ई इज इक्वल टू काय येईल, RB/RB येईल, कारण ब्लॅक बॉडीची ब्लॅक बॉडीशीच तुलना करते. म्हणजे ई काय बनून जाईल ब्लॅक बॉडीसाठी, 1 बनेल. आणि परफेक्ट रिफ्लेक्टेड असेल, रिफ्लेक्टर असेल तो ॲब्झॉर्ब्स करत नाही, मग इमिट कुठून करेल, म्हणून ई किती येईल त्याचा, 0 येईल. आणि सर्व्या कोणत्या पण इतर बॉडींसाठी,
म्हणून हा इज इक्वल टू वन, इज इक्वल टू झिरो, आणि हाय. ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे कोइफिशियंट ऑफ आणि दोघींचं कसं आहे, सेम क्वांटिटीचा रेशो येतो. ओके, म्हणजे एमिसिव्हिटी ऑफ ऑर्डिनरी बॉडी, एमिसिव्हिटी ऑफ ऑर्डिनरी बॉडी, एमिसिव्हिटी ऑफ ब्लॅक बॉडी, म्हणजे दोघी सिमिलर क्वांटिटीचा असल्यामुळे कोइफिशियंट ऑफ इमेसिनला काय नसेल, रेशो नसेल. आणि फॉर्म्युला पण तुम्हाला तयार करून दिला मित्रांनो. ओके, तर इथे हा टॉपिक संपलेला आहे. आपण आता काय घेतलं त्याच्यावर चर्चा करून घेऊया. ओके फ्रेंड, आपण आज इमिशन ऑफ हीट रेडिएशन इथून सुरुवात केली आणि प्रत्येक टॉपिक जो आहे तो आपण समजून घेतला की प्रिव्होटची जी हीट एक्सचेंज थिअरी जी होती ती आहे गरम चाय की प्याली जी होती, हॉट कप ऑफ टीवरून आपण सर्वी समजून घेतली होती. दुसरी गोष्ट की ही प्रिव्होट्स थिअरी जी आहे तिच्या टेम्परेचर बॉडीचं वाढलं तर काय होतं, कमी झालं तर काय होतं, 800 डिग्री सेल्सिअसच्या खाली असेल, 800 असेल, 800च्या वरती असेल, 3000 असेल, काय होतं ते बघितलं. इमेसिव्ह पॉवर ही फिजिकल क्वांटिटी आपण बघितली. फिजिकल क्वांटिटी जी इन्फॉर्मेशन देते की व्हॉट अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम, ते आपण रिवाईज केलं. आणि कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे हा सहगुणक आहे तो आपण काढला, तो इज इक्वल टू आर अपॉन आर बी आला, म्हणजे ब्लॅक बॉडीशी कंपॅरिझन केली होती. आणि म्हणून ब्लॅक बॉडीचा कोइफिशियंट ऑफ इमिशन वन असेल. रिफ्लेक्टर गुड रिफ्लेक्टर असेल तर ॲब्झॉर्प्शन नसेल तर इमिशन नसेल, झिरो असेल. आणि एनी अदर बॉडीसाठी नेहमी हा कोइफिशियंट ऑफ इमिशन झिरो टू वनमध्ये असेल. तर मित्रांनो, हा 12वा टॉपिकचा आपला प्रवास आपण इथे थांबवणार आहे. आणि ओबियसली पुढच्या वेळेस आपण येतो आहे क्रिपचॉस लॉज, लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेरॉटिकल प्रूफ घेऊन. तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू व्हेरी मच.